राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निदर्शनं केली महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आरोग्यमंत्री राजेश टोपे जलसंपदा मंत्री जयंत पाटील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ खासदार सुप्रिया सुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई काँग्रेस नेते भाई जगताप आणि महाविकास आघाडीचे इतर नेते यावेळी उपस्थित आहेत नागपुरातही नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निदर्शनं करत घोषणाबाजी केली